1 अगस्त को लोकमान्य तिलक की पुण्यतिथि के अवसर पर विश्राम गृह के सामने हुआ ईवीएम मशीन को लेकर विरोध प्रदर्शन। ईवीएम मशीन पर प्रतिबंध लगाने की मांग करते हुए थाने शहर अध्यक्ष रविंद्र मोरे ने अपने कार्यकर्ताओं के साथ विरोध प्रकट किया और उन्होंने कहा, आम जनता के मन में इस प्रक्रिया को लेकर कई संदेह है। यह भी ध्यान दिया गया है कि सरकार को इस बात की जानकारी होनी चाहिए कि मतदान की प्रक्रिया को जनता की भावना के संबंध में पारदर्शी और स्वच्छ बनाया जाना चाहिए, अन्यथा इस आंदोलन को और भी तेज किया जाएगा। इस अवसर पर पुष्कर विचारे उप शहर अध्यक्ष नवनेश पाटंकर, सचिव संदीप पचंगे, जिलाध्यक्ष विद्यार्थी सेना सुशांत डोम्बे, विद्यार्थी सेना जिला अध्यक्ष और भी कई पदाधिकारी उपस्थित हुए थे। थाने महाराष्ट्र से सतीश चौहान की रिपोर्ट। नवनिर्माण सेना ठाणे शहराच्या वतीने या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला मी आंदोलन घेतलं। त्याचं कारण असं आहे की आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे, त्याचं औचित्य साधून मतदानाचा पवित्र हक्क हा सगळ्यांना त्याच्यात पारदर्शकता असावी। ती पारदर्शकता नाहीये, या सरकारचं डोकं ठिकाणावर नाहीये। या सरकारचे निवडणुका लागल्या की ह्यांच्या सीट अगोदरच हे डिक्लेअर करतात की आमच्या एवढ्या एवढ्या सीट येणार। तर जर मॅच फिक्सिंग करत असतील तर मॅच खेळण्यात अर्थच काय? सगळे पक्ष जोमाने काम करतात पण ह्यांच्या अगोदरच ठरलेलं असतं त्या गुजरातमधून मशीन वगैरे आणल्या जातात, हे कुठेतरी थांबावं। आणि हे संपूर्ण देशाचं म्हणणं आहे की सुरुवातीला जशी आपण बॅलेट पेपरवर व्होटिंग करायचो तशीच यावेळेला पुण्यात असंच करायचं। सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे पूर्ण भारतामध्ये फिरत आहेत, साहेब सगळ्यांना सांगतायत, साहेब पोटतिडकीने फिरतात, तर कुठेतरी याला विरोध व्हा म्हणून आम्ही आज ठाण्यातून सुरुवात केली आहे की आम्ही ईव्हीएम मशीनच्या विरोधात आहोत आणि ईव्हीएम मशीन आम्हाला नको आहे। प्रतिसाद चांगलाच मिळतोय, कारण काय सगळ्यांच्या मनातलं आहे, कोण पुढे यायला मागत नाहीये। ते सन्माननीय राजसाहेब ठाकरे पुढे आलेत।